हाय, मी आहे त्रिवेणी। आजची आपली रेसिपी आहे गावरान पद्धतीनं डाळवांग, तेही लोखंडाच्या कढईमध्ये। लोखंडाची कढई किंवा तवा याच्यामध्ये बनवलेल्या ज्या भाज्या असतात त्याचे फायदे आपल्या आणि आपल्या मुलांच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात। त्यातला पहिला फायदा जो आहे तो म्हणजे की आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी लोखंडाच्या कढईतील किंवा तव्यातील भाज्या उपयोगी ठरतात। त्याचबरोबर आपल्या शरीरातील आयर्नची जी कमतरता असते ती सुद्धा लोखंडाच्या भांड्यातील भाज्या करून खाल्ल्यामुळे पूर्ण होते। प्रत्येकाच्या शरीरासाठी म्हणजे आपल्या घरातील लहान मुले असू द्यात किंवा आपणही असू द्यात मोठी माणसं, तर त्यांच्यासाठी सुद्धा शरीरातील आयर्न आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी या भाज्या खूप उपयोगी ठरतात। मग ती कोणतीही भाज्या असू द्या, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ज्या काही ठराविक भाज्या लोखंडाच्या कढईमध्ये बनवल्या जातात त्या भाज्या तुम्ही बनवून खाऊ शकता। त्यामुळे आजची लोखंडाच्या कढईतलं डाळवांग ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। आज आपण बघत आहे मस्त असं डाळवांग, ते सुद्धा लोखंडाच्या कढईमध्ये। खूप अप्रतिम आणि चवदार होतं। तर कढई घेतलेली आहे लोखंडी आणि त्या कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। 25 ते 30 ml तेल टाकलेलं आहे। 6 ते 7 जी वांगी आहेत ती मी बारीक चिरून घेतलेली आहेत। तर सुरुवातीला हे तेल छान गरम झालंय तर या तेलामध्ये मोहरी टाकून घेते। मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे। बरोबर अशा पद्धतीनं कट केलेला कांदा, हे 2 मीडियम साईजचे कांदे कट केलेत मी। हा कांदा आपल्याला छान ट्रान्सपरंट होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे व्यवस्थित। कांदा जितका तुम्ही व्यवस्थित परताल तितकं हे डाळवांग आपलं खूप छान होतं। आठवड्यातून 3 भाज्या मी शक्यतो लोखंडी कढईमध्ये करते। इतर भांड्यांपेक्षा लोखंडाच्या भांड्यातली किंवा मातीच्या भांड्यातल्या ज्या भाज्या आहेत त्या खाण्यासाठी सुद्धा खूप छान होतात। तुमच्याकडे जर लोखंडी कढई नसेल, तवा असेल, तर तुम्ही ज्या एखाद दुसरं भांडं घरात ठेवायचं लोखंडी की त्याच्यामध्ये आपण भाज्या करू शकतो। कांदा मस्त असा ट्रान्सपरंट झालेला आहे। तोपर्यंत या छोट्या मिक्सर जार मध्ये ओला नारळ 1 इंच, त्याचबरोबर लसूण पाकळ्या 7 ते 8 आणि मुठभर कोथिंबीर हे सगळं मिक्सरला अशा पद्धतीनं मी वाटण बनवून घेतलेलं आहे। तर कांदा छान ट्रान्सपरंट झाला की आपल्याला हे जे वाटण बनवून घेतले आपण लसूण कोथिंबीर आणि ओला नारळ 1-2 मिनिटं परतून घ्यायचे। बारीक गॅसवरतीच परतायचं म्हणजे लसूणचा पूर्ण कच्चापणा जातो आणि तेलामध्ये छान फ्लेवर उतरतो लसूणचा। मस्त असं आपलं हे सगळं वाटण परतलं गेलंय तेलामध्ये। तर याच्यामध्ये मी आता 1 चमचा काळं तिखट टाकणार आहे। 1 चमचा म्हणजे जे आपण पोहे खाण्याचा 1 चमचा असतो, पोहे खाण्याचा जो चमचा असतो तो 1 चमचा काळं तिखट टाकणार आहे। तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही हे तिखट वापरा, कारण प्रत्येकाची तिखट मिठाची आवड वेगवेगळी असते आणि हे तिखट सुद्धा आपल्याला छान मिक्स करायचंय। फक्त म्हणजे या तिखटामध्ये जर एखाद दुसरी गुठळी असेल तर ती फुटली जाते। शक्यतो हे डाळवांग बनवत असताना काळ्या तिखटाचंच बनवायचं, खूप छान होतं। तर ही जी वांगी आहेत अशा पद्धतीने मी फोडी बनवून घेतलेत, तर या पूर्णतः याच्यामध्ये टाकून घेणार आहे। आता हे छान आपल्याला ह्या जो फोडी आहे ते छान मिक्स करून घ्यायच्यात आपल्याला, म्हणजे तेलात परतल्या जातात ह्या आणि आपलं वांग जे आहे ते लवकर शिजतं झटपट। अगदी 10 मिनिटातली भाजी तयार होते। तो तुम्ही या वांग्याच्या फोडी अशा पद्धतीनं तेलामध्ये सुरुवातीला परतून घ्या 1 मिनिटासाठी। आता हे छान मी वांग परतून घेतलंय 1 मिनिट। तर दुसरीकडे तर ही हरभरा डाळ आहे, ती भिजत घातली होती 1 तासभर अगोदर। तर आता ही हरभरा डाळ जी आहे ती सुद्धा या पूर्ण भाजीमध्ये टाकून घेणार आहे। खूप छान चविष्ट होतं। आता हे सुद्धा 1 मिनिट परतून घ्यायचं आपल्याला। चवीनुसार मीठ टाकायचंय, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ टाका। माझ्या नेहमीच्या प्रमाणानुसार मी 1 चमचा जो छोटा मिठासाठी नेहमी रेग्युलर वापरते त्यामुळे त्याचं मला माप परफेक्ट माहिती असतं, तर तो 1 चमचा याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेला आहे। मीठ टाकल्यानंतर सुद्धा हे तेलात आपल्याला छान परतायचं आणि दुसऱ्या गॅसवरती 1 कप पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। शक्यतो कोणत्या पण भाज्या बनवा, मी भाज्यांसाठी कोमट किंवा थोडंसं गरम पाणी वापरते। एकदम थंड पाणी कोणत्याच भाजीला ओतत नाही त्यामुळे माझ्या ज्या भाज्या आहेत त्या पटकन शिजल्या जातात।
तर तुम्हाला या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने ज्या दाखवलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही हे डाळवांग करून बघा. जास्त कुठले मसाले वगैरे वापरू नका. खूप छान होतं हे गावरान पद्धतीने केलेलं डाळवांग. तर याच्यामध्ये एक कप मी जे पाणी गरम केलं ते पाणी ऍड करून घेणार आहे. आपल्याला छान मिक्स करायचंय. एकदा या भाजीला शक्यतो शिजल्यानंतर रंग थोडासा काळपट किंवा काळाच येतो, पण खाण्यासाठी खूप चविष्ट अशा लोखंडाच्या भांड्यातल्या भाज्या ज्या आहेत खूप स्वादिष्ट लागतात खाण्यासाठी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर आता याच्यावरती आपल्याला एक 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचंय. पूर्णतः ही भाजी आपली, तुम्ही किती पण गडबडीत असू द्या, ही भाजी आपली 10 मिनिटांमध्ये शिजून अगदी तयार होते, म्हणजे करण्यापासून ते शिजण्यापर्यंत. म्हणून ही झटपट डाळवांग्याची रेसिपी आहे, ही नक्की तुम्ही ट्राय करा. आणखीन आपल्याला पुढे जाऊन एक गोष्ट याच्यामध्ये टाकायची आहे, त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता बघा. आता 1-3 मिनिट झालेत. ही भाजी आपण उघडून आणखीन एकदम मिक्स करून घेऊयात. मस्त खूप छान वास सगळ्या बाजूनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचंय ते म्हणजे शेंगादाण्याचा कूट. तो अशा पद्धतीने एकदम जाडसर वाटायचा, खूप बारीक नाही करायचा. साधारणतः पोह्याचा 1 चमचा शेंगादाण्याचा कूट टाकलेला आहे. हा फक्त अशा पद्धतीने वरती पसरवून घेणार आहे आणि परत एकदा 2-3 मिनिटांसाठी हे झाकण ठेवून घेणार आहे. 2-3 मिनिटात आपली ही भाजी मस्त अशी तयार होते. आता बरोबर 2 मिनिटं झालेत. ही भाजी आपण उघडून बघूया. मस्त. आता हा जो शेंगादाण्याचा कूट आपण टाकलेला होता तो मिक्स केलेला होता, तर या स्टेजला हा शेंगादाण्याचा कूट जो आहे तो मिक्स करायचा व्यवस्थित आणि गॅस टाकायचा बंद करून. आपली मस्त अशी डाळवांग्याची रेसिपी तयार आहे. तर या डाळवांग्याचा कलर खूप असा काळपट येऊ नये म्हणून आता गॅस बंद केल्या. तुम्ही दुसऱ्या भांड्यामध्येही ट्रान्सपरंट करून ठेवू शकता, त्यामुळे या भाजीला जास्त रंग येणार नाही. मात्र याच्यामध्ये जे लोहाचे गुणधर्म उतरणार होते ते उतरले गेलेले आहेत. आज आपण मस्त अशी बाजरीची भाकरी बघत आहे. तर या इथं ताटामध्ये थोडंसं चिमटभर मीठ टाकून घेतले, कारण दोनच भाकरी बनवणार आहे त्यामुळे जास्त मीठ मी टाकलेलं नाही. आणि शक्यतो भाकरी बनवत असताना तुम्ही पण या जे काय तुम्ही पीठ मळण्यासाठी ताट वगैरे घेत असाल तर त्याच्या खाली अशा पद्धतीचं एखादं सुती कापड टाकून घ्या. म्हणजे कट्ट्यावरती ज्यावेळेस आपण भाकरी बनवत असतो त्यावेळेस ताट घसरत नाही आणि भाकरी एकदम सुंदर होतात. तर इथं मीठ टाकलंय चिमटभर, तर याच्यामध्ये आता मी 2 भाकरीसाठी लागणारं पीठ जे आहे ते चाळून घेणार आहे बाजरीचं. आता ताटामध्ये बाजरीचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे. तर हे पीठ थोडं थोडं पाणी टाकून मी मळून घेणार आहे. एकदम जास्त पाणी नाही टाकायचं, अशा पद्धतीनं थोडं थोडं पाणी करायचं. कणिक तुम्ही मशीनला मळू शकता, परंतु भाकरीचं पीठ जे आहे ते तुम्हाला अशा पद्धतीनंच हातानेच मळून घ्यावं लागतं आणि हाताने मळलेल्याच पिठाच्या भाकरी खूप सुंदर होतात. आज आहे डाळ वांग आणि बाजरीची भाकरी. त्यांच्यासाठी चपाती केलेली आहे आणि माझ्यासाठी मी भाकरी बनवत आहे, तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावं की बाजरीची भाकरी कशी बनवतात. तर अशा पद्धतीनं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं. एकदम छान मऊसर असा गोळा करून घ्यायचा, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. थोडस अशा पद्धतीनं पुढच्या बाजूला सरकवायचं, नंतर ते गोळा करून असं सरकवायचं. अशा पद्धतीनं पीठ मळल्यानंतर खूप छान पाणी बसतं या पीठामध्ये आणि पूर्ण पीठ छान मळलं जातं. थोडं थोडंसं पाणी हाताला हात ओला करून घ्यायचा. मस्त असा मऊसर गोळा तयार आहे. तर आता हे गोळा करून यातलं थोडंसं पीठ दुसऱ्या भाकरीसाठी काढून ठेवून याचा गोळा बनवून घेणार आहे. तर अशा पद्धतीनं हा जो गोळा आहे तो फ्लॅट करून घ्यायचा. ताटामध्ये इथं खालच्या बाजूला थोडंसं मी पीठ टाकून घेतलेलं आहे बाजरीचं आणि हा जो गोळा आहे तो याच्यावरती ठेवून घ्यायचा. त्याचबरोबर याच्यावरती थोडंसं आणखीन पीठ टाकून घ्यायचं आणि आता ही हाताची ही जी बोट आहे ती ह्या साईडला अशा पद्धतीनं लावायची आणि हा जो हात आहे अशा पद्धतीनं ठेवून गोल गोल फिरवत ही भाकरी जी आहे ती आपल्याला थापून घ्यायची आहे. थोडस अधूनमधून पिठामध्ये हात असा ठेवायचा म्हणजे हाताला ही भाकरी चिटकली जात नाही. आता
या साइज मध्ये बशी एवढ्या साइज मध्ये भाकरी आली की हा जो हात आहे तो अशा पद्धतीने भाकरीला लावायचा आणि नंतर थोडीशी आणखीन थापून घ्यायची। आता बशीपेक्षा थोडासा मोठा आकार झाला की याच्या खाली थोडंसं असं करून पीठ आहे का चेक करायचं। इथलं जर पीठ संपलं तर भाकरी खाली चिटकली जाते आणि तुटण्याची शक्यता असते। तर आता याच्या खाली पीठ आहे व्यवस्थित माप आणि त्यामुळे मला खाली पीठ सरकवायची गरज नाही पडली। आता थोडंसं दोन्ही हाताला मी पीठ लावणार आहे आणि ही भाकरी दोन्ही हाताने थापून घेणार आहे। थोडंसं पीठ सरकवायचं म्हणजे कडा खूप भाकरीच्या पांढऱ्या होत नाहीत। अधून मधून थोडंसं पीठ लावायचं नॉर्मल हाताला, जास्ती पीठ नाही लावायचं। सगळ्या बाजूंनी सेम छान पातळ अशी ही भाकरी थापून घ्यायची, मध्यभागी जाड राहू द्यायची नाही। आता भाकरी मस्त अशी थापून पूर्णतः गोल अशी छान झाली। तर गॅसवरती लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। तर या तव्यावरती थोडासा गॅस आता मी कमी केलेला होता पीठ मळेपर्यंत, गॅस फुल करते। तवा मस्त असा गरम झालाय आता। तर ही जी भाकरी आहे हातावरती अशा पद्धतीने उचलून घेतलीय मी। जी भाकरीची वरची बाजू असते ती खाली करायची असते आणि खालची बाजू असते ते त्यावरती वरच्या बाजूला टाकायची असते करून। आता एक मिनिट झाला टाकून की लगेच याला मुठभर पाणी घ्यायचं हातामध्ये आणि ते पाणी लावून घ्यायचं। कमी पडलं तर परत एकदा पाणी घेऊन याच्यावरती व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आणि हे पाणी सुकलं की ही भाकरी उलटून टाकायची आपल्याला दुसऱ्या बाजूने। तर या भाकरीवरचं पाणी पूर्णतः सुकले तर हे जे ओलत नाही ते असं फिरवून घेणार सगळ्या बाजूला अगोदर आणि ही भाकरी जी आहे ती उलटून तव्यावरती टाकणार आहे अशा पद्धतीनं। एक दोन मिनिटं झालेत तर भाकरी अशा पद्धतीनं थोडंसं हे फिरवून बघायचं की निघतीये का। ही भाकरी अशा पद्धतीनं निघाली परंतु एका साईडनं थोडीशी कच्ची, तर त्या साईडला अशा पद्धतीनं थोडा वेळ ठेवून घ्यायची आणि ती बाजू सुद्धा भाजून घ्यायची। जास्त वेळ लागत नाही, एखाद मिनिटात जर तवा तापलेला असेल तर लगेच ती भाजली जाते। तर थोडीशी या बाजूने ठेवून घ्यायची म्हणजे जिथं कच्ची आहे तिथं ती भाजली जाईल। आता ही जी भाकरी आहे खालच्या बाजूने व्यवस्थित भाजली, हा जो तवा आहे तो सांडशीच्या मदतीनं दुसऱ्या गॅसवरती उचलून ठेवणार आहे मी। तवा जो आहे तो त्या साईडला मी ठेवलेला आहे आणि ही जी भाकरी आहे ती ही बाजू जी आहे आपल्याला भाकरीची जी आता ही खालची होती ती बाजू नाही तर दुसरी वरची बाजू जी होती ती गॅस फुल करायचं आणि मस्त अशी गॅसवरती भाजून घ्यायची। आपल्याला फिरवत फिरवत भाजायची म्हणजे ती एका जागी करपली जात नाही। मस्त अधूनमधून अशा पद्धतीनं फिरवायची की ती टंब फुगली आहे तुम्हाला दिसतच असेल। भाकरीची वाफ खूप जोरात लागते त्यामुळे काळजीपूर्वकच ती भाजायची। खूप छान किती भाजली बघू शकता, कडेला थोडीशी राहिलेली तर अशा पद्धतीनं ह्या कडा ज्या आहेत त्या फिरवून ओलातण्यावरती घेऊन फिरवून ही भाजून घेणार। आता ही तर थोडीशी मला कच्ची वाटते तर ही बाजू सुद्धा भाजून घ्यायची मस्त अशी कडक। आज बाजरीची भाकरी आणि मस्त असं डाळवंग खूप खाण्यासाठी, दही डाळवंग आणि बाजरीची भाकरी खूप छान लागते। तर आता मी गॅस बंद करते आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी माझी कडक एकदम छान बाजरीची भाकरी तयार आहे। जर तुम्हाला आजची डाळवंग आणि बाजरीची भाकरी ही रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद।